आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू जरा जास्तच बोलतो शिरलकानात. तुम्ही मला बोलायला भाग पाडताय काका. तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीही बोलाल आणि आम्ही ऐकून घेऊ. गिरजा आवाज वाढवू नका. मोठे आहात ना तुम्ही, मग त्याची जाणीव ठेवा आणि मोठ्यांसारखे वागा. अच्छा म्हणजे आता स्वतःच्या चुलत्यात कसा वागायचा हे तू शिकवतलस? हो, कारण ती वेळ तुम्हीच माझ्यावर आणली आहेत काका. हे बघा, तुमचा अपमान होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर जे काही घडतंय, जे काही चाललंय ते आनंदाने पार पडू दे. जोपर्यंत हो रमाकांत मयेकर जिवंत ना तोपर्यंत असा काही घडाक देऊचो नाही. काका मी तुम्हाला अजूनही शांतपणे सांगते, आमच्यामध्ये पडू नका, नाहीतर तुमच्यावर यापेक्षाही जास्त वाईट वेळ येईल. अगो अजून काय वाईट वेळ येऊची बाकी आहे सांग ना. काय चार चौघात माझा अपमान झालो, माझ्या मुलीचं लग्न त्या भिकारण्याशी झाला. त्यात आमची काहीही चूक नव्हती. तुझीच चुका गिरजा, सगळी तुझीच चुका. माका उद्ध्वस्त केलास काय? आता हो रमाकांत मयेकर तुमका सोडूचो नाय शिरला का ना. करा, तुम्हाला जे करायचंय ते करा. मग तुमका काय वाटला? अहेराचं पाकिट घेऊन असं पुष्पगुच्छ घेऊन तुझ्या लग्नाच्या शुभेच्छा देऊ गेलं. तू माझ्या मुलीचं लग्न मोडलंस. नाही तुझं लग्न मोडलंय ना तर रमाकांत मयेकर नाव नाही सांगणार शिरला का ना. तूच बघ रे काय ते. आता आई तू नको काळजी करूस, काका म्हणतायत तसं काही होणार नाही. नाहीतर काय, कावळ्याच्या शापाने गाय नाही मरत. आणि आई त्यांना काय करायचं ते करू तू, आपण आहोत ना सोबत ताईच्या. हो ना आई. अगं तू त्यांचं बोलणं का मनाला लावून घेतेयस? मीही बघते काय करतात. वा वा, थँक यू काका. मसाला पोहे. हो काका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. ब्रेकफास्ट. बाबा मला जरा तुमच्याशी बोलायचंय. बोल ना. खर तर तुम्हाला थँक्यू म्हणायचंय मला. थँक्यू कशासाठी? कारण तुम्ही सपोर्ट केलात मला, प्रयत्न केलेत, त्याबद्दल खरंच थँक्यू. कमॉन या. नाही बाबा खरंच, म्हणजे एखादा बॉक्सर नॉकआउट झाला मॅच तोडून देतो ना तशी मी मॅच तोडली होती, पण तुम्ही परत मॅच मध्ये येण्यासाठी मला प्रवृत्त केलं त्याबद्दल खरंच थँक्यू. मी आईला सुद्धा कन्व्हिन्स केलं. आधी आईचा विरोध होता, त्यानंतर माझ्या सुखात ती सामील झाली. आई थँक्यू. थँक्यू खरंच थँक्यू. तुमचं हे आता आभार प्रदर्शनाचं काम झालं असेल तर मी एक बोलू. प्लीज प्लीज बोल. हे बघ विक्रांत, कुठल्याही आई वडिलांना आपल्या मुलाचं सुख, त्याचा आनंद हे जास्त महत्वाचं असत. त्याच्या सुखाकरता ते रमाकांत मयेकर या उचला फोन, बघूया काय म्हणतो ते महाश. हा पण स्पीकर वर ठेवा. हॅलो झाली झाली काय होती तेवढी हिम्मत करून झाली? अरे कोण समजतास कोण तुम्ही स्वतः? तुमका काय वाटतं पैसे नाचवतास तसे दुनियेक नाचवू शकतास काय? तुमचं विक्रांत आणि त्या नट मोगऱ्या आमचा गिरिजा यांचा लग्न कसा होता ना त्याच बघतोय मी. शिरला का ना?
तुम्ही धमकी देताय आम्हाला? हे बघा, आम्ही तुम्हाला बांधील नाही होत काय, आणि शेवटी माझ्या मुलाला जे आवडेल तेच मी करणार. त्याच्या सुखाचा, त्याच्या आनंदाचा आम्ही विचार करणार, कळलं? करा ना, करा करा. आता मी पण बघतोय तो कसं सुखी राहता तो. आता तुम्ही पण असत आणि मी पण असं शिरला का ना? हे बघा, विक्रांतच्या बाबतीत किंवा त्याच्या लग्नाच्या बाबतीत तुम्ही काही उलट सुलट करण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरी गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. याच काय, चूक ह्याच्या मुलीची आहे आणि दोष आपल्याला देतोय. विक्रांत, मी स्पष्टपणे सांगू का त्याला जाऊन? विक्रांत, कंट्रोल. अरे तू काहीतरी चुकीचं पाऊल उचलशील अशीच त्यांना अपेक्षा आहे. कस डोक्यात राग घालून काही उपयोग होणार नाहीये विक्रांत. आओ पण बाबा, प्लीज. बघा, तशीच वेळ आली ना तर बघू काय करायचं. हा, पण आता तरी शांतता, कंट्रोल, कंट्रोल. का पोहे का छान राहत डोळे. कसला विचार करतोस? नाही काही नाही. सांगायचं नसेल तर सांगू नकोस, कुठं तरी बोलू नकोस. असं नाहीये ग, पण काय, तुझ्या काकांचा फोन आला होता माझ्या आईला. पाहिलंस म्हणून सांगत नव्हतो मी तुला. तसं नाही रे, ते आमच्याही घरी येऊन गेले. असू दे, सोड, तू टेन्शन नको घेऊ. टेन्शन नाही पण डोंट वरी, मी आहे ना. मी तुझ्यावर कुठलीच परिस्थिती येऊ नाही देणार ज्यामुळे तुला टेन्शन येईल. तुझं टेन्शन, तुझे प्रॉब्लेम्स सगळे माझे आहेत.